शैक्षणिक क्षेत्रामध्ये गुणवत्ता वाढावी त्यासाठी विविध उपक्रम काय कोणते राबवावे आणि उद्याचा आमचा हा जो युवक आहे त्याला अधिक ज्ञानाने समृद्ध कसं करता येईल या दृष्टीने आपल्या महामंडळाचं एक वेगळेपण मला या ठिकाणी पाहायला मिळालं म्हणून तुमचं मनापासून अभिनंदन करतो. मित्र, आजच्या काळामध्ये खऱ्या अनुरूप अनेक बदल घडतायत. आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी साधारण वाटतं 35 वर्षानंतर एक नवं शैक्षणिक धोरण आपल्या देशाकरता आणलं. वाटतं 5+3+3+ आणि या धोरणामध्ये जे बदल झालेले आहेत हे खरं मूलभूत आहे. आणि या बदलामध्ये आपण कुठं आहोत याचा खऱ्या अर्थानं आपल्याला विचार करण्याची आवश्यकता आहे. अनेक वर्ष आपण मुला विद्यार्थ्यांच्या गळतीचं प्रमाण कसं कमी करता येईल म्हणून त्याच्यावर चर्चा केली. शाळाबाह्य मुलं शिक्षणापासून वंचित राहिली त्यांना मुख्य प्रवाहात कसं आणता येईल त्याची आपण चर्चा केली. परंतु मुख्यतः या कोविडच्या काळामध्ये जे एक उदाहरण मी आपल्याला देणार आहे की ऑनलाईन शिक्षण पद्धती आपल्याला स्वीकारावी लागेल हे आपल्या कोणाच्या मनात नव्हतं. परिस्थितीने आपल्याला ते भाग पाडलं. सुरुवातीला विरोध झाला परंतु त्याशिवाय पर्याय नव्हता. अनेक भागांमधल्या अडचणी होत्या. अँड्रॉइड फोन उपलब्ध नाही, कनेक्टिव्हिटी नाही, तर कुटुंबामध्ये एकच फोन आहे वडिलांकडे, मुलांकडे फोन कसं देणार, असे बरेच गुंतागुंत होत्या. अनेक महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी शिक्षकांनी मला खरं त्यांचं कौतुक केलं पाहिजे की स्वतः वस्तीवर जाणार, मुलांना भेटणार, मुलांना शिकवणार. एक ध्येयप्रेरित होऊन आपण सगळ्या मंडळींनी काम केलंय. शेवटी तो बदल आता आपण स्वीकारला. आता पुन्हा आपण ऑफलाईन झालेलो. आता ह्या नवीन डिजिटल युगामध्ये आपण आता पदार्पण करतोय. आता सगळं डिजिटल आहे. आता अंगणवाड्या सुद्धा डिजिटल झाल्या. आता डिजिटल प्लॅटफॉर्मवर गेल्याशिवाय पर्याय नाही. ही आता जगाच्या पाठीवर आता जी गोष्ट मान्य झालेली आहे ती मात्र जगानं स्वीकारण्यापूर्वी आपल्या देशाने ती स्वीकारली खरं याचं कौतुक आपण खरं केलं पाहिजे आणि याचं सर्व श्रेय प्रधानमंत्र्यांना दिलं पाहिजे. पण डिजिटल टेक्नॉलॉजी आज आपण किती ठिकाणी वापरतो. डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध होता येईल परंतु त्याचं ज्ञान आपण आत्मसात करणं, त्या तंत्रज्ञानावर आधारित आपण आपल्या शिक्षणाच्या शिकवण्याच्या पद्धतीमध्ये बदल करणं हे फारसं काही झालेलं असं मला वाटत नाही. आपण त्याच जुन्या पद्धतीमध्ये आपण आज वावरतोय. खरं तर जगामध्ये ऑडिओ व्हिज्युअल टेक्नॉलॉजीचा आता जास्त वापर होतो जर आपण पाहिलं तर, कारण त्याचा प्रकाशन विद्यार्थ्यांवर चांगला परिणाम होतो. कारण आता सोशल मीडियाचा इम्पॅक्ट एवढा आहे, अनेक गोष्टी विद्यार्थ्यांना आपल्यापेक्षा लवकर समजतात. चांगल्या वाईट सोडून तो मुद्दा तो चर्चेचा मुद्दा आहे. माहितीची साधनं ही आता शिक्षकांच्यापर्यंत सीमित राहिली नाही. माहितीची साधनं राजकारणामध्ये राज्यकर्त्यांपर्यंत सीमित राहिली नाही. आम्ही काही लोकांना सांगून लोक ऐकतील, आम्ही काही शिकू विद्यार्थी ऐकतील अशी आता स्थिती नाही. या बदलामध्ये आपण कुठं आहोत याचं खरं आपण आपल्या स्वतःचं एक आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. तुम्ही मी त्याच्यामध्ये आधी सुद्धा त्याच्यामध्ये आहे. मी काय वेगळं समजत नाही आहे. माहिती साधनं इतकी प्रकाशनं आता तर आपण 5G आपण गेलेला, आता 3G झालं, 4G झालं, आता तर इंटरनेटचा स्पीड एवढा वाढलेला आहे.
आणि टप्प्याटप्प्याने सगळेच देश व्यापून टाकणार. मग ह्या सगळ्या बदलणाऱ्या तंत्रज्ञानामध्ये आज आमचा विद्यार्थी विद्यालयात असेल, ठीक आहे, त्याला 100% आज विद्यालयांमध्ये सक्ती आहे याची हजेरीची अटेंडन्सची. म्हणून ते येतो महाजनात विचार करा, बरं किती मुलं महाजनात ठीक आहे. तर निम्मे महाविद्यालय कोचिंग क्लास लोकांनी चालवले येतील. शिक्षकांना काही त्याचं तारतम्य नाही आहे, त्यांना कोचिंग क्लासचे लोक पगार करतात 50%, 30% काहीतरी त्या शिक्षा शास्त्रचालकांना मिळतात. म्हणजे आपण कोणत्या दिशेला निघवण्याची मला केवळ ते मी मागवून पाहतो, आपण चालू कोणत्या दिशेला. ही सगळी बंधनं, कारण या शालेय शिक्षणामध्ये शिक्षणाच्या बद्दलचं जे आकर्षण आहे ते आपल्याला त्याची व्याप्ती वाढवायला लागणार आहे. कारण नीड बेस्ड एज्युकेशन काय आहे, आजच्या प्रारूप आजच्या प्राप्त परिस्थितीमध्ये काय त्याच्यामध्ये आपल्याला, ठीक आहे, अकॅडमिक सिलेबस जे आहे ते शिकवलं पाहिजे, पण त्या सिलेबसच्या व्यतिरिक्त अन्य अनेक गोष्टी आहेत की ज्या विद्यार्थ्यांना समजून घेण्याची आस आहे, त्याची त्याची उत्तर ते उत्खंड आहे. आपण किती टक्के ते करतो, एक लातूर पॅटर्न आला बस त्याच्यावर त्याचंच कौतुक किती वर्ष आपण ऐकतो. आता लातूर पॅटर्न संपला, आता लोक सगळी मुलं निघाली कुठं, कोट्याला निघाले का, कोट्याला जायचे मुलं. एवढ्या जाहिराती वर्तमानपत्रामध्ये कोचिंग क्लासेसच्या आहे, टीव्हीवर जाहिराती आहे, हे आपलं अपयश आहे मित्र. कोचिंग क्लासेसचं प्रयोग का फुटलं एवढं. मी जर शिक्षण मंत्री असताना हा विचार केला होता की एक शिक्षक ह्या कोचिंग क्लासला काहीतरी नियमावली केली पाहिजे, बंधनं घातली पाहिजे. तिथे 2000 रुपये फी द्यायला महाविद्यालयामध्ये पालक खडखडतो, आणि तिथे मात्र कोचिंगला 50 रुपये जायची तयारी आहे. हा मूळ विषय तुम्ही समजून घ्या ना. तिथे 50 रुपये द्यायला त्याची गरीब आली नाही आहे, इथे विद्यालयात तुम्ही 2000 रुपये देऊ शकत नाही. हे ह्या गोष्टी का करतात, आपल्या समोर सर्वांच्या समोर आव्हानं आहेत. मी शिक्षक संस्थाचालक म्हणून मी व्यक्त करतोय, मी आमच्या शिक्षकांसमोर बोलतो आहे बऱ्याच की आपल्या विद्यालयाची किती मुलं कोचिंग क्लास जातात, कधी सर्वे केला का आपण, माहिती घेतली का. आमच्या लोकांनी प्रश्न विचारतो बऱ्याच वेळा, मग जर मुलं कोचिंग क्लास जात असतील ते आपण शापला नाही का. तो 50,000 रुपयाचा पालक मुलाच्या हक्काकरता खर्च करतोच आहे, कारण त्याला शेवटी त्या मुलांमध्ये त्याचं भविष्य दिसत. परंतु तेच मुलांना आपण 2000 रुपयामध्ये आपण जे सगळं इथं आपण इतक्या वर्ष काम करतोय, सगळ्या सुविधा आहे इथं, का नाही आपण ते निर्माण वातावरण निर्माण करत की तो कोचिंगला जाणारच नाही आहे. कोचिंग क्लासचं एवढं मोठं पेव वाढणं, कोचिंग क्लासमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक, लोकांना कर्ज काढून शेवटी लोकांनी आपली मुलं पाठवणं, हे आजच्या शिक्षण व्यवस्थेत मित्र हे आपला अपयश आहे. हे पहिल्यांदा आपण मान्य केलं पाहिजे.